नमस्कार, मी मोहित शिंदे, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर शहर भाजपच्या वतीने ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आमदार माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे पालवे, पूनम महाजन, शहराध्यक्ष अनिल शिरोळे, सरचिटणीस संदीप खर्डेकर, राजेश पांडे, नगरसेविका मुक्ता टिळक यांनी आनंदोत्सव साजरा केला। कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर नृत्य केले, विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। गुजरातच्या महसूल मंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासह खासदार आमदारांनी यावेळी शुभेच्छा दिल्या। भाजप पक्ष कार्यालयासमोरही फटाके फोडून ढोल ताशांच्या जल्लोषात गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करण्यात आला। शहराध्यक्ष अनिल शिरोळे, दिलीप कांबळे, महिलाध्यक्ष कल्पना ढेरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घोष यात सहभागी झाले होते। भाजप कसबा मतदारसंघाच्या वतीने विजयानंतर जल्लोष करण्यात आला। नगरसेवक दिलीप काळोखे, दीपक पोटे, दीपक रणदीर, प्रमोद कोंढरे आदी यावेळी उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ती असल्याचा बनाव करून महिलेने हडपसरीतून पळवलेले 10 दिवसांचे बाळ अखेर थेगावमध्ये सापडले। या प्रकरणी स्वाती गायकवाड हिला पोलिसांनी अटक केली आहे। हिंजवडी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बन गार्डन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। रविवारी सकाळी हिंजवडीचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना हडपसरीतून चोरलेले बाळ हे कैलासनगर भागात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून या महिलेला ताब्यात घेतले। मूल होत नसल्याने हे बाळ चोरल्याची कबुली त्या महिलेने पोलिसांकडे दिली। हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक CM सूर्यवंशी, मल्लिकार्जुन पुजारी, अनिल महाजन यांच्या पथकाने ही कामगिरी केली। लोणी काळभोर येथील वैशाली रमेश माने यांची 10 दिवसांपूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयात प्रसूती झाली होती। स्वाती गायकवाड हिने आपण सामाजिक कार्यकर्ते असून आपले नाव वैशाली सामंत असल्याचे सांगितले होते। त्यानुसार तिने माने यांच्याशी ओळख वाढवली आणि विश्वासही संपादन केला। डिस्चार्ज घेतल्यानंतर हडपसर येथे नाश्त्यासाठी थांबल्यावर डायपर आणण्याच्या बहाण्याने बाळाला त्या महिलेने चोरून नेले अशी माहिती पोलिसांनी दिली। भारतातील युवक म्हणजे लोकशाहीसाठीचा लाभांश आहे असे मत युवक आणि क्रीडा मंत्रालयाचे सचिव राजीव गुप्ता यांनी व्यक्त केलं। माहिर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन पुणे यांच्या वतीने 4th भारतीय छात्र संसदेच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी युवकांना घंटानादाने जागृती कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते। नेहरू युवा केंद्र संघटनचे महासंचालक सलीम अहमद, NYKS उपाध्यक्ष BP सिंग, NYKS उपाध्यक्ष अमरजीत सिंग चिमा आणि पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक पंडित शेळके हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र आळंदी, माहिर्स MIT चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड, माहिर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अधिष्ठाता आणि 4th भारतीय छात्र संसदेचे समन्वयक प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड, ICCR चे उपाध्यक्ष डॉ NS पठाण, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ संजय उपाध्ये हे उपस्थित होते। राजीव गुप्ता म्हणाले, राजकारण हा शब्द अलीकडे फार अभिमानास्पद राहिलेला नाही। युवकांना तर राजकारणाची घृणा वाटू लागली आहे। खरे तर राजकारण्यांनी आपल्या वर्तनाच्या माध्यमातून समाजात आदर्श निर्माण केले तर युवक निश्चितपणे राजकारणाकडे आकर्षित होतील। भारतीय छात्र संसदेसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये लोकशाहीची मूल्ये जागृत करण्याचे मोठे काम केले जात आहे। इंटरनेटसारख्या सुविधांमुळे युवकांना आज मोठ्या प्रमाणावर विविध विषयांची माहिती उपलब्ध होते। मात्र या माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी त्यांना चांगले गुरु मिळाले पाहिजेत। तसे झाल्यास भारत हाच विश्वाचा गुरु होऊ शकेल। संप्रदाय, जात, धर्म यातील अवडंबरे बाजूला सारून नव्या पिढीने त्यातील तत्वांचा स्वीकार करून एकत्र येण्याची गरज आहे असेही ते म्हणाले। प्राध्यापक डॉ कराड म्हणाले, कुलगुरू पद्धतीवर आधारित भारतीय शिक्षण प्रणालीला सुरुंग लावण्याचे काम ब्रिटिशांनी केले। इथल्या संस्कृतीवरच त्यांनी आक्रमण केले। ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून आपण मुक्त झालो असलो तरी अजूनही आपल्या संस्कृतीचे, विचारधारेचे आणि तत्वज्ञानाचे महत्त्व आपल्याला पुरेसे पटलेले दिसत नाही। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर युवक भरकटताना दिसतो आहे। देशातला युवक भरकटल्यास त्या देशाची छकले करण्यासाठी अन्य कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही। त्यामुळे युवकांनी आपली क्रियाशक्ती देशाच्या भल्यासाठीच वापरली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले।
आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ देशभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती गुजरातच्या सहकार मंत्री आनंदीबेन पटेल यांनी दिली. गुजरात सरकारकडून नर्मदा नदीवर उभारण्यात येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या निमित्ताने देशभर निबंध स्पर्धा, ग्रामपंचायतींमध्ये जनजागरण रॅली असे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत 15 डिसेंबर रोजी देशातील 565 ठिकाणी रन फॉर युनिटी ही रॅली काढण्यात येणार असून त्यामध्ये सुमारे 1 कोटी नागरिकांना सहभागी करून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न आहे. गुजरातच्या सहकार मंत्री आनंदीबेन पटेल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खासदार जयश्री पटेल, सी आर पाटील, आमदार ऋषिकेश पटेल, कनुबाई देसाई यावेळी उपस्थित होते. पटेल म्हणाल्या, सरदार पटेल यांचा 193 फूट उंचीचा पुतळा नर्मदा नदीवर उभारण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या पुतळ्याबरोबरच या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र, आदिवासी विद्यापीठ, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारे प्रदर्शन उभारण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 डिसेंबर रोजी देशात विविध ठिकाणी रन फॉर युनिटी ही धावण्याची स्पर्धा होणार आहे. 15 डिसेंबर पासून पुढील 1.5 महिना देशातील 1,87,000 खेड्यातील माती आणि लोखंडी कृषी अवजारे एकत्रित करून ती गुजरातमध्ये आणली जाणार आहेत. गुजरात सरकारकडून देशातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यातील 5,000 विजेत्यांना सुमारे 2.5 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या अभियानासाठी गुजरात सरकारने 15 टीम तयार केल्या आहेत. त्या देशाच्या विविध भागात जाऊन याबाबत जागृती करणार आहेत. महाराष्ट्रात 49 ठिकाणी रन फॉर युनिटी ही दौड होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे शहरातील सुमारे 4 लाख कुटुंबांना अन्न सुरक्षा विधेयकाचा लाभ मिळणार आहे. अन्न सुरक्षा विधेयकानुसार शहरातील 45.34% लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील 4 लाख कुटुंबियांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी दिली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न सुरक्षा विधेयकाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोहन जोशी, ज्ञानेश्वर गुंजाळ, नगरसेविका सुनंदा गडाळे आदी उपस्थित होते. अन्न सुरक्षा विधेयकानुसार लाभार्थींना गहू 2 रुपये प्रतिकिलो, तांदूळ 3 रुपये प्रतिकिलो आणि कडधान्य 1 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे. प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दरमहा लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी उत्पन्नाची अट ही वर्षाला 59,000 रुपये अशी आहे, अशी माहितीही जवळजाळ यांनी दिली. नवीन नियमानुसार पात्र आणि अपात्र अशा दोनच प्रकारच्या शिधापत्रिका राहणार आहेत. 45.34% लाभार्थ्यांची निवड करायची असल्याने यामध्ये BPL, APL शिधापत्रिकाधारकांचा समावेश होणार आहे. तसेच शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये आणि बेघर कुटुंब यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मेळाव्यात देण्यात आली. यापूर्वी स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीचा ठेका दिला जात होता. आता शासनच थेट दुकानदारांपर्यंत धान्य देणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी नेमण्यात येणार आहेत. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी झोपडपट्टी विकास परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गैरप्रकारांमुळे झोपडपट्टीधारक, रहिवासी आणि नागरिकांवरील होणारे अन्याय, अत्याचार आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी झोपडपट्टी विकास परिषद स्थापन करण्यात आल्याचे परिषदेचे गुलाब ओव्हाळ आणि सुभाष सरोदे यांनी सांगितले. गुलाब ओव्हाळ म्हणाले, झोपडपट्टीधारक, रहिवासी आणि नागरिकांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी झोपडपट्टी विकास परिषद काम करणार आहे. शासनाने झोपडपट्टी नाहीशी करण्याचा निर्णय घेतला आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली. मात्र या योजनेतील अनेक अटी जाचक आहेत. या योजनेसाठी महानगरपालिका बिल्डरला TDR देते. असे न करता झोपडपट्टीधारकाला 40 लाख रुपयात 1 गुंठा जागा दिल्यास स्वतःचे हक्काचे घर तो बांधू शकतो. BSUP योजनेतही पैशांचे मोठे गैरव्यवहार होत आहेत.
कामगारांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन एसआरए योजनेमध्ये अनेक गैरव्यवहार होत आहेत, यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली आहे असेही ते म्हणाले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस आईटी एंड मैकेनिकल. एमए कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स आईटी एंड मैकेनिकल डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए फाइनेंस एचआर एंड मार्केटिंग. बीसीए BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Postal Facility. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. तुम्ही जीवनात खूप काही करू शकता असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी महिलांना दिला. लोकमान्य सभागृहात सुधा मूर्ती यांच्या परीघ या मराठी अनुवादित कादंबरीचे प्रकाशन भावे हायस्कूलच्या शिक्षिका मृणाल वैद्य आणि ज्ञान प्रबोधिनीच्या मृदुला पाठक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्येष्ठ लेखिका प्राध्यापक वीणा देव, अनुवादिका उमा कुलकर्णी आणि मेहता पब्लिकेशनचे सुनील मेहता उपस्थित होते. सुधा मूर्ती म्हणाल्या, महिलांमध्ये प्रचंड क्षमता आणि ऊर्जा आहे. पुरुषांच्या तुलनेत त्या जास्त शक्तिशाली आहेत. जीवनात मानवी नात्यातील विविध भूमिका लीलाया पार पाडत असल्यामुळे त्या घरच्या उत्कृष्ट मॅनेजर आहेत. या गोष्टींची जाणीव ठेवून आपल्या क्षमतेनुसार काम करत राहा, तुम्ही खूप काही करू शकता असा सल्ला देऊन मूर्ती पुढे म्हणाल्या, फार पूर्वी महिलांनी खूप काही सहन केले आहे, आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे नवऱ्यावर अवलंबून राहण्याची त्या काळापासून निर्माण झालेली मानसिकता आजही त्यांच्यात कायम आहे. आता यात बदल होण्याची गरज असल्याचे सांगून महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आसपासच्या परिस्थितीचे भान ठेवून ज्ञान अद्ययावत केले तर महिला खूप काही साध्य करू शकतात. परीघ ही कादंबरी याच महिलांतील सुप्त गुणांना अधोरेखित करते. त्यामुळे आजवरच्या आपल्या सर्व वाङ्मयांमध्ये ही कादंबरी माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सेवा कर्तव्य त्याग सप्ताह अंतर्गत 5 ज्येष्ठ कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला. ह ब प रामचंद्रबुवा गोरे, ह ब प रंगनाथबुवा धर्माधिकारी, ह ब प रामचंद्रबुवा भिडे, ह ब प दीपकबुवा रास्ते, ह ब प नंदकुमारबुवा मेंदळे यांचा सत्कार ज्येष्ठ कलावंत श्रीकांत मोगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, नरेंद्र व्यवहारे, नीता परदेशी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना ह ब प रामचंद्रबुवा भिडे म्हणाले, संपूर्ण देश आध्यात्मिक आधारावर आजपर्यंत वाढलेला आहे. समाजाच्या मनात परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव दृढमूल आहे. उल्हास पवार म्हणाले, समाजातील बोंदुगिरी, फसवणूक आणि सर्व जगाच्या दृष्टीसमोर असणारे भारताच्या त्यागाचे वैभव नष्ट करणार असे जे एक बिभत्स स्वरूप समाजातील तथाकथित बाबा बैरागी यांच्याकडून दर्शवले जाते, याला पायबंद बसावा एवढाच अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा हेतू आहे. यावेळी महेश जोशी, रेखा देशपांडे, सुभाष राऊत, संजय नाईक, शरद बालवडकर, बोला वांजळे, प्रकाश आरणे, अयुब पठाण, प्रशांत सुरके, मकरंद माणकीकर उपस्थित होते. तेरा ते 15 डिसेंबर या कालावधीत सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि स्टडीज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन 13 डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या रमणिका गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती परशुराम वाडेकर यांनी दिली. समारोप समारंभात ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक राघव जाधव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी प्राध्यापक पुष्पा भावे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद लेखिका नीरजा स्वीकारणार असून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, डॉक्टर रावसाहेब कसबे, नाटककार संजय पवार उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या पूर्वसंध्येला 12 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता महापालिका इमारत परिसरातील महात्मा फुले पुतळ्यापासून बेडेवाडा दरम्यान संविधान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद रंगणार आहेत. तसेच कविसंमेलन, नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे. कादंबरीकार सदानंद देशमुख, नाटककार मकरंद साठे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे असेही वाडेकर यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.